घटना अशी घडली कोविडच्या काळात की माझे प्रायव्हेट सेक्रेटरी इथे नागपूरला काम बघतात मंडलेकर म्हणून, आणि त्यांची अचानक तब्येत बरीच सिरियस झाली. त्यांना इथल्या हॉस्पिटलमध्ये विवेका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, ते सगळ्यात चांगलं हॉस्पिटल नागपुरात होतं. परंतु तिथे मला डॉक्टरकडे भेटायला गेलं, त्याने सांगितलं की साहेब आता आम्ही हरलो, आम्ही काही करू शकत नाही, आणि जवळपास त्यांनी हात टेकले. मी त्यांना म्हटलं याच्यावर काही उपाय आहे का, तर ते म्हणाले एकच उपाय आहे की यांना मद्रासमध्ये चेन्नईमध्ये एक MGM हॉस्पिटल आहे जिथे हार्ट ट्रान्सप्लांट होतं आणि लंग्स ट्रान्सप्लांट होतात, तिथे नेलं तर काही होऊ शकतं. मी म्हटलं आपण कॉर्डिनेट करूया, पण यांना न्यायचं कसं, ते ICU होते, ऑक्सिजन सुरू होता आणि जवळपास डॉक्टरने हात टेकले म्हणजे काय अवस्था होती समजा 24 तासाचा वेळ होता. मी घरी आल्यावर मी डिस्टर्ब होतो कारण त्यांचे वडील पण माझे मोठ्या भावासारखे होते आणि माझ्या परिवारातला एक व्यक्ती आता अशा प्रकारे आहे. ही स्थिती पाहिल्यावर माझ्या मनात अस्वस्थता होती, झोप नाही लागली. मी घरी आल्यावर लगेच माझ्या सगळ्या ऑफिसच्या प्रायव्हेट सेक्रेटरीला गोळा केला आणि मी म्हटलं विमान बघा, आत्ताच्या आत्ता स्पेशल एअर ॲम्ब्युलन्स बघा आणि डॉक्टर आणा, मशीन आणा, काय करायचं करा आणि आपण याला आपण मद्रासला घेऊन. MGM ऑफिसला कॉन्टॅक्ट केला, हॉस्पिटलला, अमेरिकेतले डॉक्टर शोधले, मित्र शोधले, इकडनं तिकडनं करून मला लगेच MGM हॉस्पिटलच्या MDचा, तिथे एक दीपा नावाची डॉक्टर आहे इन्चार्ज, तिचा फोन आला. ती म्हणाले आम्ही अगदी लगेच सगळे करू. ॲम्ब्युलन्सवाला म्हणाला मला 35 लाख रुपये ॲडव्हान्स पाहिजे. आता संध्याकाळी 6 बँका बंद झाल्या होत्या, तर मी म्हटलं आता काय करायचं. तर माझी बायको एका बँकेची कोऑपरेटिव्ह बँकेची अध्यक्ष आहे, तर मी त्याच्या CEO बोलावलं आणि मी म्हटलं तुला रात्री तुझा लॉकर उघडता येईल का, तर म्हणे साहेब, तर त्याला चुपचाप राहिला तो. तर म्हणे कसं करता येईल, म्हटलं तू लॉकरमधून मला 35 लाख रुपये दे, मी तुला उद्याच्या उद्या वापस करीन. ते पैसे आणले गेले, ताबडतोब ते कसे पाठवायचे काय नाही सगळं ठरलं. ते पैसे त्या एअर ॲम्ब्युलन्सवाल्याला दिले, ते मशीन घेऊन इथे आले, 5 डॉक्टर बरोबर आले आणि त्याला एअरलिफ्ट करून चेन्नईला नेलं आणि चेन्नईला नेल्यावर त्या हॉस्पिटलने ट्रीटमेंट केली आणि तो पुन्हा बरा झाला. आणि बरा झाल्यानंतर तो माझ्याकडे पहिल्यांदा जेव्हा भेटायला आला तो लहान मुलासारखा ओक्साबोक्शी रडत होता, परंतु त्याच्या एकंदर याच्यातला एक आनंद होता. खरं म्हणजे मला याचा खूप आनंद होता की आपल्या परिवारातला एक व्यक्ती मृत्यूला हात लावून पुन्हा वापस आला आणि आता पुन्हा चांगला काम करायला लागला, याचा मला मनस्वी आनंद होता. आयुष्यामध्ये केवळ सत्ता संपत्ती हेच केवळ आयुष्याचं टार्गेट नसतं. सत्ता आणि संपत्ती हे केवळ माध्यमं आहेत, हे उद्दिष्ट असू शकत नाही. कारण मंत्रिपद किंवा किती सर्वोच्च मत्ती सत्ता मिळाली तरी त्यातून काही समाधान मिळतं असं नाही, आणि संपत्ती किती मिळाली तरी समाधान मिळत नाही. संपत्ती मिळवली तर कलह निर्माण होतो आणि परिवार दुःखी होतो असा आपण अनेक लोकांच्या जीवनात पाहतो. जिथे गरिबी असते तिथे आनंद असतो आणि जिथे धनवान श्रीमंत बनलं घर की अडचणी वाढतात. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण एक पारिवारिक भावनेतून एक सामाजिक दायित्वातून एकमेकाशी जेव्हा व्यवहार करतो हा खूप आवश्यक विषय आहे. की ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करत असताना पॉझिटिव्हिटी ठेवणं, प्रत्येकाचं काम कसं होईल, डोंट ब्रेक द लॉ पण बेंड द लॉ अप टू द लास्ट लिमिट, आणि त्याला मदत कशी करता येईल, आणि कायदा हा शेवटी जनते करता आहे. आणि गांधीजींनी पण सांगितलं आहे की कायदा जो आहे तो गरिबाच्या हिताकरता, शोषिताच्या हिताकरता, दरिद्र नारायण हिताकरता, वेळ पडली तर तोडाला देखील मागे पुढे पाहता कामा नये.